नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। यामध्ये बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया कसा रोवला गेला हे भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत। तर तो भाग दोन म्हणजेच या ठिकाणी इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला। आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलं की रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, मीर जाफरला त्या ठिकाणी बंगालच्या नवाब पदाचं आमिष दाखवून सिराजउद्दौलाच्या विरुद्ध फोडलं आणि त्या ठिकाणी सिराजउद्दौलाचा पराभव केला। मग त्यामुळे इंग्रजांनी त्या ठिकाणी मीर जाफरला बंगालच्या नवाबपदी बसवलं। पुढे त्याने इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली। मीर जाफरने इंग्रजांना विरोध करताच त्याचा जावाई मीर कासिम याला नवाब बनवले। इंग्रजांनी मीर कासिमला नवाब बनवलं, मीर जाफरला काढून टाकलं। त्यानंतर मीर कासिमने त्या ठिकाणी इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापारास आळा घालण्याचा प्रयत्न करताच पुन्हा त्यांनी मीर कासिमला काढून त्याच्या जागेवर इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाब पद दिलं। अशा प्रकारे बालमित्रांनो या ठिकाणी इंग्रज फोडा आणि झोडा या पद्धतीचा वापर करत होत। पुढे मीर कासिम नंतर अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी मिळून मीर कासिम, शुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी इंग्रज सरकारच्या विरोधात लढा सुरू केला। आणि या तिघांमध्ये आणि इंग्रज यामध्ये जी लढाई झाली ती बक्सर या ठिकाणी 1764 साली लढाई झाली। म्हणजे त्या ठिकाणी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम हे तिघे एका बाजूने आणि एका बाजूने इंग्रज यांच्यामध्ये इ.स. 1764 बक्सर येथे युद्ध झाले। या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला, त्यांनी या तिघांना पराभूत केलं आणि त्या ठिकाणी युद्धानंतर अलाहाबाद या ठिकाणी तह झाला। या तहानुसार बंगालच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला। पा लक्षात ठेवा बालमित्रांनो, या बक्सरच्या युद्धानंतर झालेल्या तहानुसार अलाहाबाद येथील तहानुसार त्या ठिकाणी इंग्रजांना बंगाल प्रांतामध्ये दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला। अशा प्रकारे त्या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया त्या ठिकाणी रोवला गेला।